नमस्कार, आपण पाहत आहेत ठळक वार्ता। मुरबाड विधानसभेच्या निवडणुका काही दिवसातच होणार आहेत, त्यातच भाजप पक्षाचे अधिकृत उमेदवार किसन कथोरे यांनी बदलापूर शहर व ग्रामीण विभागात प्रचार करताना आपल्याला पाहायला मिळाले। 4 नोव्हेंबर रोजी बदलापूर शहरातील स्टेशन परिसर, रमेशवाडी, बॅरेज रोड परिसरात प्रचार करण्यात आला। मुरबाड विधानसभेतील महायुतीचे अधिकृत उमेदवार किसन कथोरे यांनी बदलापूरमधील समस्यांवर पाडा वाचला व लवकरच सर्व प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन दिले। बदलापुरात येणाऱ्या पुराच्या प्रश्नावर बोलताना सांगितले की लवकरच उल्हास नदीचं खोलीकरण करण्यात येणार असून उल्हास नदीचं खोलीकरण करण्यासाठी 6,400 कोटींचा खर्च करण्यात येणार असून लवकरच उल्हास नदीवरील गाळ उपसा प्रकल्प सुरू होणार असल्याची माहिती ठळक वार्ताशी बोलताना दिली। निधी कितीही लागला तरी चालेल, मात्र आमच्या नागरिकांना त्रास होता कामा नये असे आश्वासन यावेळी दिले। प्रतिनिधी अनिकेत सोनावणेसह राहुल साळवे, ठळक वार्ता, बदलापूर। काय सांगाल एकंदरीत, जो प्रचार सुरू आहे कशा प्रकारे नागरिकांचे बदलापूर शहर बदलतंय आणि या बदलणाऱ्या शहराचं स्वरूप हे एवढ्या विचारातून जमण्यासारखं झालंय की आता महायुतीचा उमेदवार म्हणून मी जे फिरतोय त्या टायमाला आपण आजही पाहिलं असेल नुसत्या निरोपानी हजारोच्या संख्येने आमच्या भगिनी निश्चितपणे त्या प्रचारामध्ये सहभागी होतात आणि एक खरा आनंद त्यांना वाटतोय की या विकासाला दाद देण्यासाठी माझ्या सगळ्या भगिनी माझ्या प्रचारासाठी महायुतीच्या प्रचारासाठी पुन्हा सरकार यावं महायुतीचं यासाठी सज्ज झाल्यात अशा प्रकारचं चित्र आज बदलापूरला। अवघे काही दिवस उरलेत, आता एकंदरीत काय सांगाल, जनतेकडे सर्व काही असतं, जनतेसाठी काय आवाहन करा? खरं म्हणजे मी मगाशी माझ्या भाषणात सांगितलं की ही निवडणूक बदलापूरच्या विकासाची आहे, ही निवडणूक मुरबाड मतदारसंघाच्या विकासाची आहे आणि मुरबाड मतदारसंघातला विकास ज्या उमेदवाराला ज्ञात आहे त्यांनीच खऱ्या अर्थाने मतं मागण्याचा अधिकार आहे। खरं म्हणजे कोणालाच अजून माहीत नाही मतदारसंघाची हद्द कुठं आहे, मतदारसंघाची एरिया किती आहे, गावं किती आहेत, शहर किती आहे आणि शहर कसं आहे, नगरपालिकेची व्याख्या माहीत नसलेले उमेदवार आज माझ्या समोर आहे। नगरपालिकेची व्याख्याच माहीत नसेल तर त्या बदलापूरच्या नगरपालिकेचा विकास काय होणार, हाच खऱ्या अर्थाने आपल्याला विचार करायचे। धन्यवाद। बदलापूरला एक रस्ता आणतो आपण, वाशी ते बदलापूर, वाशी तळोजा, मलंगड, मलंगडवरून आनंदनगर MIDCच्या मागच्या बाजूनी, कात्रपच्या मागच्या बाजूनी, डायरेक्ट मोहपाड्यावरून पुन्हा त्याला आपण वडोदा एक्सप्रेसला जोडतोय। 10,800 कोटीचा रस्ता आपण बदलापूरकरांसाठी घेतलाय, 8 लेनचा। आपण चौपदरी वगैरे घेतला नाही, 6 लेनचा घेतला नाही, 8 लेनचा घेतलेला आहे आणि 20 मिनिटामध्ये आपण वाशीला पोहोचू एवढं दळणवळणाचं साधन सुरेख होतं आहे आपलं की पुन्हा कोणालाही वाटणार नाही की बदलापूर सोडावं म्हणून। एक चांगल्या विचारातून आपण बदलापूर घडवण्याचा प्रयत्न करतोय, तेच नाही तर ही सगळ्या मंडळींना जर अहमदाबाद, गुजरात या भागात जायचं असेल, दिल्लीला जायचं असेल तर सगळ्यात दळणवळणाचं माध्यम आपल्या बदलापूरपासून सुरू होते। हे सगळे विकासाचे प्रकल्प आणत असताना निश्चितपणे खूप मोठी साथ आपल्याला आपल्या पक्षाकडून मिळाली आणि त्याचा फायदा आज बदलापूरला होतोय। केवळ तिथं थांबलो नाही आपण, तर इतरही कामांच्या बाबतीमध्ये तुम्हाला सगळ्यात त्रासदायक विषय असतोय तो पुराचा, पूर नियंत्रण करणं हे बदलापूरची गरज आहे। आपण त्यासाठी सुद्धा एक DPR बनवलाय नदीचा, नदीचं खोलीकरण करण्याचा 6,400 कोटी रुपयाचा तो प्रकल्प आहे, केंद्राकडे प्रस्ताव गेलेला आहे, 100% तो यावर्षी मंजूर होईल आता। आणि नदी खोलीकरण जर झालं तर नदीच्या बाहेर पाणीच येणार नाही, त्यामुळे अन्नाला रात्री उठायची गरज लागणार नाही एवढा मला निश्चितपणे विश्वास वाटतोय। आणि एक शेवटी हे असे प्रकल्प आपल्याला आणले पाहिजे, आमच्या नागरिकांना जर त्रास होत असेल तर त्यासाठी पैसा किती लागतोय, निधी किती लागतोय हा विचार करून तुम्हा आम्हाला चालणार नाही। निधी किती लागला तरी चालेल पण आमच्या नागरिकांना त्याच्या सोयी मिळाल्या पाहिजेत। अन्नाची नेहमीचा एक कायमची मागणी असते, आज काय बोललं नाही अण्णा ते ओरबीचा ठरलेला शब्द असा जाण्याचा का तेवढा माझा करून द्या। तुम्हाला सांगतो 99% त्याचं काम पूर्ण झालेलं आहे, त्याचा कुठला डिमार्ट होप इंडिया त्याला आचारसंहितेमध्ये अडकला, आचारसंहितेच्या नंतर आपला डिमार्टचा ह्या ब्रिजचं पण टेंडर काढतो आपण आणि फायदा होऊ शकेल। आणि ह्या चांगल्या विचारातून करत असताना शेवटी आमच्या महिलांचा एक महत्त्वाचा जिव्हाळ्याचा विषय आहे तो पाणी। पाण्याच्या बाबतीमध्ये सगळ्यांनाच मागणी असते आणि सध्या टँकर खूप मोठ्या प्रमाणात लागतात, त्याला कारण असं आहे की आपली लोकसंख्या जेवढी वाढलेली आहे
की पाण्याच्या योजनेला आपल्याला कसरत करायला लागते। एकतर आपली आणि अंबरनाथची योजना एक आहे, अंबरनाथला पाणी आणि आपल्याला पाणी अशा प्रकारचं नियोजन असते। आपण त्याच्यामध्ये बदल करण्यामध्ये यशस्वी झालो। आता अंबरनाथसाठी आपण स्वतंत्र योजना मंजूर झाली आणि बदलापूरला आपण स्वतंत्र नवीन योजना एक मंजूर करून घेतली। त्यामुळे अंबरनाथचा पाण्याचा प्रश्न हा आपल्या इथून होण्याऐवजी बदलापूर स्वतंत्र होईल आणि तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात पाण्याचा साठा आपल्या बदलापूरसाठी होऊ शकेल आणि त्याचा खरा फायदा आमच्या भगिनींना होऊ शकेल। 10 जलकुंभ मोठ्या प्रमाणातले आहेत, आता 5 कामं चालू आहेत, ते पुढच्या महिन्यामध्ये पूर्ण होतील आणि त्याचा सुद्धा दिलासा मिळेल। चांगल्या प्रकारची योजना आपण घेऊन पाणी पुरवठा सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्यात आपल्याला सगळं त्याचं निविदा पण टेंडर निघालेत त्याचे, त्यामुळं पाण्याचा प्रश्नसुद्धा मार्गी लागतोय। त्याचबरोबर भुयारी गटार योजना, बऱ्याचशा भागामध्ये बिल्डिंगी नवीन नवीन वाढत गेल्या पण भुयारी गटार नाही आहे, त्याच्यामुळे ड्रेनेजचा खूप मोठा अडचणीचा प्रश्न होत होता, त्यालाही सुद्धा मंजुरी घेतली आपण। त्यामुळे हे मोठे प्रकल्प आहेत, विकास पर्वमध्ये बरेचसे त्याच्यात आलेत पण बरेचसे अजून त्याच्यामध्ये